वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, जे जे कोरिओग्राफर्स आहेत आशिष दादा आणि अजिंक्य दादा. तर स्वागत करूयात सौरभ बहातुरेचं. ज्यावेळेस एलिमेंट झाला त्यावेळेस थोडं दुःख वाटलं, पण ज्यावेळेस लगेच त्याला कॉलबॅक आलेला त्यावेळेस खूप बरं वाटलं आणि माझ्यापेक्षा त्याला बरं वाटलं. आणि तो म्हणायला लागला की पापा मला कॉलबॅक आलेला आणि जे काही मागच्या वेळेस एलिमेंट व्हायच्या पहिले जे काही कमी पडलं असेल त्यामुळे मी एलिमेंट झालो. आता मी कुठल्याही पद्धतीचा मी एलिमेंट आपला चान्स देणार नाही एलिमेंट व्हायला आणि माझ्या पद्धतीनं मी पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला कसं वाटलं सौरभचा परफॉर्मन्स? मला असं वाटतं नशीब लागतं असा परफॉर्मन्स पाहण्याकरता. अजिंक्य, तुमची कोरिओग्राफी अप्रतिम होती. अजिंक्य, तुम्ही त्यांच्या हाताचा वापर अतिशय सुंदर करून घेतलात असं मला वाटतं. कोरिओग्राफी मध्ये अशी एक कुठली तरी गोष्ट होते ज्याच्यामुळे त्यांचा हात असा निकामी होतो आणि त्या हाताचा उपयोग ते कसं करतात आणि त्याचा एक अतिशय सुंदर उदाहरण तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. प्लीज काम्या. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.